साइड ऑफ खानदेश, फॉर्मल नहीं नॉर्मल गप्पा, स्पॉन्सर बाय टोपी भाजी घ्या ऑनलाइन। या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो। चाय गरम चाय, चाय गरम चाय, चाय नोलो चाय। तशी तुमची ओळख करून द्यायची गरज नाही, संपूर्ण भारताला टिकटॉकमुळे आपली ओळख झालेलीच आहे। 4 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स तुमचे त्यावरती होते, तर मला माझी तेवढी ओळख नाही आहे आणि मी तेवढा फेमस आहे तुमच्या इतका। मग मला तुम्हाला हे विचारायचं की तुम्हाला तुमचं असं काही टोपण नाव आहे किंवा आई बाबा तुम्हाला त्या नावाने हाक मारता किंवा मी काय नावाने तुम्हाला हाक मारलेली आवडेल, जसं सुमित जी, सुमित सर की काय? तसं काय नाही चालेल, सुमित नावाने ॲज अ फ्रेंड म्हणून बोलू शकता, काय टेन्शन नाही। थँक्यू सुमित। आणि या कार्यक्रमात तू पहिल्यांदा आला, एक फॉर्मॅलिटी म्हणून मी तुझं स्वागत पण करतो। थँक्यू। धुळ्याचं एक प्राईड म्हणून मी आम्ही तुला इथं बोलवलं या शोमध्ये। तर माझं एक विचारणं आहे की तू धुळ्याचा असल्यामुळे तुला धुळे कसं वाटतं? धुळ्याचं आहे तर चांगलंच वाटेल ना। आज मी लहानपणापासून इथेच शिकलो आहे आणि डान्स वगैरे, एज्युकेशन, माझं स्वतःचं बिझनेस हे सर्व धुळ्यातच आहे। मी धुळ्यातच लहानपणापासून आतापर्यंत धुळ्यातच आहे। धुळ्यात राहायला आवडतं? हा, धुळ्यात आपला गाव नेहमी आवडेल कधी कोणाला पण। काय असं धुळ्यामध्ये की जे तुला आवडतं? आपण जिथे राहिलेलो आहे, जिथे फ्रेंड सर्कल आपलं, जिथे शिकलेलो आहे तिथल्या आठवणी वगैरे, आणि आपलं बाहेर राहण्यापेक्षा आपलं जे घर प्रॉपर आहे त्या ठिकाणी राहायला कोणालाही छानच वाटेल, सर्व फॅमिलीसोबत वगैरे। असा एखादा किस्सा सांग ना तुला धुळ्याचा, जो धुळ्याशी जुळलेला एकदमच, जो तुझा जवळपण आहे। दरवर्षी आम्ही सजीव देखावा करत होतो गणपतीला, तर आमचा ग्रुप जितू सरांचा ग्रुप आहे, तर त्या ठिकाणी आम्ही पहिल्यापासून दरवर्षी गणपतीचे कार्यक्रम करत होतो, तर त्यामुळेच मला धुळ्यात ओळख झाली। आजकाल काय चालू आहे तुझ्या लाईफमध्ये? आजकाल तेच आपलं व्हिडिओ शूट करायचं आणि इंस्टाग्रामवर, आता सध्या टिकटॉक तर बॅन झालं आहे, तर आता सध्या इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह आहे मी, तिथेच व्हिडिओज अपलोड करत आहे आणि त्यानंतर माझं स्वतःचं बिझनेस आहे, मेन्सवेअर शॉप आहे माझं, ते चालू आहे बिझनेस आणि इंस्टाग्राम वगैरे। बघ, आम्ही स्वतः तर तुला खूप मोठा स्टार म्हणून समजतो, म्हणजे मला पण माझ्या मित्रांकडनं बघायला मिळालं तुझे व्हिडिओ। तुला स्वतःला असं काय वाटतं की तू किती मोठा स्टार आहे किंवा कलाकार आहे, जो तुला स्वतःला वाटतो? नाही, तसं काही मला काही वाटत नाही की मी मोठा स्टार आहे, मी आपण जसं आहे तसंच नॉर्मल वाटतं मला, तसं काही आहे नाही। 4 मिलियनपेक्षा फॉलोअर्स होते ना खानदेशात, मला नाही वाटतं की एवढे कोणाचे असेल। 4 मिलियन झाले, चांगली गोष्ट आहे, चांगलं फील वाटतं, चांगलं आपली आज पूर्ण भारतामध्ये ओळख झाली आणि आपल्याला आज सगळ्या ठिकाणी ओळखता मला, तर ते सगळ्यांसाठी प्राऊड फील आहे की ज्याचं बी नाव होतं त्याच्यासाठी प्राऊडच फील आहे की आपलं नाव झालं आहे, आपलं टॅलेंट लोकांना सर्वांकडे पोचलं आहे आणि आपल्याला लोक ओळखतात, एक ॲज अ डान्सर ॲक्टर म्हणून ओळखतात, तर चांगलीच गोष्ट आहे ती, चांगलंच फील वाटतं। आता तू स्टार आहे असं मी समजतो, पण आता मला हे विचारायचं, तू नाही समजत, तू साधा कलाकार समजतो असे, पण याच्या पुढे मला विचारायचं की तुझं स्वप्न काय किंवा अँबिशन काय आहे की बाबा इथे पोहोचल्यानंतर हा हीच लाईफ आहे बाबा, इथनं पोहोचल्यानंतर काय टेन्शन नाही मला? माझा प्रयत्न आहे की मी एखाद्या सिरियलमध्ये किंवा मूवीमध्ये माझं, मला काम भेटायचं, प्रयत्न चालू आहे माझे, ऑडिशन वगैरे द्यायचा विचार चालू आहे आणि मी प्रयत्न करत आहे की माझं एखाद्या सिरियलमध्ये किंवा मूवीजमध्ये काम होईल, हे माझं प्रयत्न चालू आहे त्यामध्ये। आणि कारण स्वप्न तर काही बघत नाही मी, मी फक्त प्रयत्न करत जातो की काय करू शकतो मी आज आणि मला काय करायचं आहे त्या ठिकाणी, मी त्याच्यावर फोकस करतो। भेटला असा कोणाला? नाही, अजूनपर्यंत भेटलं नाही आहे, पण प्रयत्न चालू आहे, सब टी व्हीवर वगैरे कॉमेडी सिरियल्स वगैरे राहतात त्या ठिकाणी मला, कारण माझे जे कॅरेक्टर आहे जास्त कॉमेडीच चालतं जास्त। सुमित, मला तुला एक विचारायचं की तुझा स्वतःचा फॅमिली बिझनेस आहे, हां, आणि त्या पलीकडे तुला जाऊन असं का वाटलं की बाबा डान्स आणि ऍक्टिंग करावी? एक मूवी होती, 3 इडियट्स मूवी पाहिली असेल तुम्ही, तर त्यात एक आमिर खान सरांचा एक डायलॉग होता की हर किसी में कुछ ना कुछ टॅलेंट होता है, तर ते माझ्या एक लक्षात होती की असं काही ना काही सर्वच टॅलेंट, कारण सर्व डॉक्टर नाही बनू शकत, सर्व इंजिनियर नाही बनू शकत, कारण सर्वांची स्किल वेगळीवेगळी राहते, सर्वांचं टॅलेंट वेगळंवेगळं राहतं, तर ते डायलॉग माझ्या लक्षात होतं। तर त्यानंतर मी माझ्या लाईफमध्ये फोकस केलं की मला काय इंटरेस्ट आहे, मला कशात आवड आहे, तर ते शोधत शोधत मी एक डान्स क्लास जॉईन केला, त्यानंतर मला असं वाटलं की मी हे करू शकतो, मला एन्जॉयमेंट होते, त्यानंतर माझ्यात स्किल आहे की मी हे करू शकतो।
आता तू डान्स आणि ऍक्टिंग निवडलं, आता धुळ्यात मी बघतो की हे क्षेत्र कमी असं स्कोप असलेले, तुला इथे त्याचं फॉर्मल ट्रेनिंग जे घ्यायचं कुठे मिळालं बाबा? याचं काय इन्स्टिट्यूट आहे का जिथे तू जाऊन शिकतो? हा माझी मी होतो जिथून आम्ही आहे सर, आपले धुळ्यातले कलाकार आहे, सर्वच ओळखत असाल, तुम्ही पण ओळखत असाल, जे कानबाईचे कॅसेट्स वगैरे तयार करतात, भरपूर फेम आहे त्यांचे. हां तर मी त्यांच्याकडे शिकायला गेलो होतो, त्यानंतर मी त्यांचाच ग्रुप जॉईन केला. गणपती डेकोरेशन्स होतात, नंतर मग लग्नाचे समारंभ वगैरे, 14 एप्रिलचे कार्यक्रम वगैरे, तर मग त्यांच्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर असे भरपूर मला अनुभव मिळाले, शिकायला भेटलं क्लासमध्ये, किंवा अनुभव भरपूर भेटले त्या ठिकाणी, आणि मी आज जे बी काही शिकलो आहे त्यांच्या क्लासमध्ये शिकलो आहे. आता मला हे सांग की धुळ्यातला एखादा माझ्यासारखा कलाकार असेल किंवा दुसरा कोणी असेल किंवा खानदेशातला, तर त्याला जाऊन डान्स किंवा ऍक्टिंग शिकायची असेल धुळ्यात किंवा खानदेशात, तो कुठे शिकू शकतो? तसं काही राहत नाही. क्लास म्हणजे सर्व ठिकाणी डान्स क्लास किंवा ऍक्टिंग क्लास, त्या ठिकाणी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व ठिकाणीच होते. फक्त शिकायची इच्छा पाहिजे की तो किती त्यामध्ये स्ट्रगल करत आहे, कारण स्ट्रगल केल्याशिवाय काहीच भेटत नाही, प्रॅक्टिस केल्याशिवाय किंवा अनुभव घेतल्याशिवाय काहीच भेटत नाही. तर त्या ठिकाणी तसं काही राहत नाही की हाच क्लास जॉईन करा, तुम्ही कुठेही करा क्लास, किंवा कुठेही शिका किंवा घरी प्रॅक्टिस करा, फक्त मन लावून करा, आणि आज काय करता आणि तुम्ही उद्या काय केलं त्यामध्ये शिकत राहा, नवनवीन करत राहा, आणि सोशल मीडियावर पण ॲक्टिव्ह राहा. मग सुमित मला एक विचारायचं आहे की आता कसं मोठी शहरं असतात तिथं स्कोप जास्त असतो की डान्स अकॅडमीज असतात, इन्स्टिट्यूट असतात. जसं आता दिल्लीत झालं, NSD झालं, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, तिथनं जाऊन कोणी ऍक्टिंग शिकू शकतं एखाद्याला वाटलं, किंवा इकडे पुण्यात झालं किंवा तो FTI मध्ये जाऊन स्पेशली फक्त त्याच्यात जाऊन ग्रॅज्युएशन करेल. तसं खानदेशात काय, किंवा जिथे जाऊन एखादा नवीन कलाकार असेल किंवा ज्याला एखाद्याला शिकण्याची इच्छा असेल तो जाऊन शिकू शकतो, असं खानदेशात काय आहे? नाही, तसं शिकण्यासारखं आहे आपल्या खानदेशात, पण जसं क्लासेस वगैरे, जसं मी या ठिकाणी शिकलो इथेच शिकलो आहे, आणि पण आज बी माझं सर्वेकडे ओळखता मला. मी स्वतः पहिले मुंबई जायचा प्रयत्न करत होतो की मुंबईला जाऊन मी ऑडिशन देऊ किंवा ॲक्टिंग क्लास जॉईन करू, पण ज्या दिवशी मला कळलं की टिकटॉक असा एक प्लॅटफॉर्म आहे की ज्या ठिकाणी तू डायलॉग वगैरे, ॲक्टिंग वगैरे आणि डान्स वगैरे हे सुद्धा करू शकतो, आणि तुझ्या व्हिडिओ त्या सर्व मार्केट पूर्ण इंडियामध्ये दिसू शकतं, ज्या दिवशी मला हे कळालं त्या दिवसापासून मी पूर्ण, मला 2 वर्ष झाले, तर त्या दिवसापासून मी पूर्ण टिकटॉकवर फोकस केलं आहे, आणि आज माझे त्या ठिकाणी होते 4 मिलियन फॉलोअर्स, आणि इंस्टाग्रामवर पण आहे 31,000 फॉलोअर इंस्टाग्रामवर पण आहे. तर मला हेच सांगायचं आहे की तुम्ही फक्त सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहा, कितीही लहान गावात राहू द्या, पण आज सोशल मीडिया असा प्लॅटफॉर्म आहे की तुम्ही लहान गावातूनसुद्धा पूर्ण वर्ल्डमध्ये फेमस होऊ शकता. मग मला एक सांग की त्याच्यातला पहिला असा व्हिडिओ कोणता बनवला तू, ज्याचा किस्सा तुझ्या लक्षात येतो, बनवताना काय चॅलेंजेस आल्या बाबा तुला, किंवा काय काय त्याच्यात मजा आली की बाबा तू अडखळत होता किंवा काय झालं? नाही, पहिले टिकटॉकच्या व्हिडिओ जे आहे, लिपसिंग जे डायलॉग डिलिव्हरी आणि लिपसिंग आहे ना, ते मॅच नाही व्हायचे, पण जसं जसं व्हिडिओ शूट करत गेलो, जसं जसं अनुभव भेटलं, जसं जसं मी त्याच्यात वर्क करत गेलो, तर तसं तसं परफेक्ट होत गेलं. आजच्या टायमाला तसं काही प्रॉब्लेम नाही मला. मी मोबाईलवरती टिकटॉकवरती तर खूप बघितलं तुला, पण आता मला समोरासमोर तू भेटलाच आहे तर मला बघायचं आहे. चला आपण हे ऍक्ट आहे ना, सोबतच करू आपण. अरे नाही, मला ऍक्टिंग, अरे करू नाही, अरे एकदम इझी आहे, काही टेन्शन नाही, आम्ही करणार त्यानंतर तुम्ही, अरे हो करून घेणार नक्की, एकदम इझी मी करणार त्यानंतर तुम्ही करा, एक एक डायलॉग बोलू आपण. आपला वास्तव पिक्चरचा संजय दत्तचा डायलॉग आहे, एकदम छान डायलॉग आहे, तुम्ही पण ऐकला असेल तो. तुझा व्हिडिओ बघितला? हा, तर तो करू आपण, एक एक डायलॉग सांगतो. कॅमेराकडे बघावं लागेल की नाही मला? हा, कॅमेरा नाही, कॅमेराकडे बघा. कोण इकडे का? इकडे. हा, आपण मी एक डायलॉग बोलेल त्यानंतर तुम्ही करा ते. मुंबई पे राज करता हूँ मैं, मुंबई पे, मुंबई पे राज करता हूँ, मुंबई पे, अरे अपने जिगर पे बनाऊ, अपने जिगर पे, काय लाईन आहे? अरे अपने जिगर पे बनाऊ, अपने जिगर पे, अरे अपने जिगर पे बनाऊ. किसी मिनिस्टर ने नहीं बनाया मुझे, किसी मिनिस्टर ने नहीं बनाया मुझे. अरे तेरे पुलिस स्टेशन जाता हूँ ना तो सलाम टोकते तेरे सामने खड़े होके, तेरे पुलिस स्टेशन जाता हूँ तो सलाम टोकते है मुझे. ए समझाना इसको, समझाना, ए इसको समझाना कोई. अरे नाइस नाइस मस्त.
संजय दत्त नाही झाला आहे कुठल्या अँगलने. अरे मस्त आहे, झाला मस्त, काय टेन्शन नाही. जहां भी जाएगी लौट के गुज्जर के पास ही आएगी. आता मला सुमित एक विचारायचं होतं की तुझ्या पूर्ण प्रवासात मी एक ऐकलं की अचीवमेंट्समध्ये म्हणेल मी तर की बाबा तू इथं धुळ्यातनं तू मुंबईत गेलास आणि तुला मुंबईने बोललं असं मी तर म्हणेल. त्याचं तुला नेहा कक्कर आणि टोनी कक्कर यांच्यासोबत काम करायला भेटलं, तो किस्सा काय बाबा? किस्सा असा होता की मी जसं सांगितलं की टिकटॉक एक असा प्लॅटफॉर्म आहे की ते पूर्ण इंडियामध्ये तुमचा टॅलेंट शो होतो, जी तुमची स्किल आहे डान्स ॲक्टिंग वगैरे. तर टोनी कक्कर सरांनी पण माझा व्हिडिओ पाहिलेला आहे, तर त्यामुळे त्यांनी जे हे आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या सॉंगमध्ये मला घेण्यासाठी त्यांनी मला ऑपॉर्च्युनिटी भेटली होती त्या ठिकाणी, की मी त्यांच्या सॉंगमध्ये पण काम केलेलं आहे. तर ते टिकटॉक आणि सोशल मीडिया त्याच्यामुळेच मला काम भेटलं त्या ठिकाणी. म्हणजे तू दोघांसोबत काम केलं की एकासोबत? दोघी नेहा कक्कर टोनी कक्कर त्यांचं सॉंग आहे सोबतच जातात आहे, तर त्यांचं सोबतच जातात आहे. मग नेहा कक्कर आवडली की नाही? नेहा कक्कर आवडली, हां चांगलं मस्त आहे. टोनी कक्कर सर पण सर्व म्हणजे स्वभाव वगैरे सर्व चांगलं होतं, एकदम बेस्ट होतं त्यांचं एक्सपिरियन्स. धुळ्याला घेऊन ते एवढे मोठे कलाकार धुळ्यात मला नाही वाटत येतील ते, कारण त्यांना एवढं बिझी शेड्यूल आहे त्यांचं, मुश्किल आहे. मग दोघांमध्ये काय फरक वाटला तुला त्यांचं काम करताना? नाही दोघी बेस्ट, पूर्ण टीम बेस्ट होती, पूर्ण एन्जॉय केलं, सर्व मस्त झालं, एकदम फुल डे आम्ही त्या ठिकाणी होतो, फुल एन्जॉयमेंट केली आम्ही त्या ठिकाणी, एकदम मस्त होतं स्वभाव, नेचर वगैरे सर्व चांगलं होतं त्यांचं. एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीसोबत काम करणं म्हणजे खूप मोठी अचीवमेंट होती माझी, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या सॉंगमध्ये काम करायचं होतं मला. तर त्यांनी सॉंग प्ले केला, त्यांनी पहिलं तर आमची फर्स्ट टाईम भेट झाली होती त्यांच्याशी, त्यांनी मला फर्स्ट टाईम ऑन द स्पॉट पाहिलं होतं. पहिले त्यांनी मला सोशल मीडियावर टिकटॉक जसं पाहिलं होतं त्या ठिकाणी, पण मी आणि मीही त्यांना तिथंच पाहिलं होतं, आणि त्या ठिकाणी माझी फर्स्ट टाईम त्यांची ऑन द स्पॉट आम्ही सोबत होतो त्या ठिकाणी. तर खूप फिलिंग चांगली वाटली की एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीसोबत आज आपण आहे, म्हणजे आपण जे करत आहे ते एकदम परफेक्ट आहे, परफेक्ट दिशेने जात आहे तू त्या ठिकाणी. नेहा कक्कर नाही ओळखत होती मला, मला टोनी कक्कर सर ओळखत होते. नेहा कक्कर मॅम मला फर्स्ट टाइम त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं मला, तर ते मला बघतच राहिले की कोण आहे काय. तर मग त्यांनी त्या नेहा कक्कर मॅमला टोनी कक्कर सरांनी इंट्रोड्यूस केलं माझं माझ्याबद्दल की असं असं आहे बुवा. मग त्यानंतर एका हॉलमध्ये मला डान्स करण्यासाठी बोलवलं गेलं, त्या ठिकाणी सॉन्ग प्ले झाल्यानंतर मी डान्स वगैरे एकदम चालू केला, ऑन द स्पॉट चालू केलं, तर सर्व बघत राहिले आणि नंतर मग टाळ्या वगैरे वाजवत राहिले, तर भरपूर चांगलं वाटलं. तू मुंबईत पोहोचला आणि धुळ्यात पण तू काम करतोस, म्हणजे तुला आता काय वाटतं की बाबा तुला धुळ्यात जास्त काम करायला आवडेल की मुंबईत जाऊ? जर मुंबईत काम भेटलं, जर मला सिरियल मूवीमध्ये काम भेटलं, तर मी त्या ठिकाणी काम करायची इच्छा आहे माझी, करेल पण, आणि सोबत हे पण करणार, माझं स्वतःचं बिझनेस आहे तर हेही करणार, कारण एक बिझनेस म्हणजे शक्य नाही आजच्या लाईफमध्ये. आज काही ना काही करत राहिलं तरच मजा येते लाईफमध्ये, पण दोघी काम करण्यामध्ये पण मजा येते मला, काही तसं काही टेन्शन नाही आहे. दोघीकडे कम्फर्टेबल? हां दोघीकडे कम्फर्टेबल आहे, काही टेन्शन नाही तसं. जिथं ॲडजस्ट झालं तिथं काम भेटलं तिथं करायचं. पण मला याच्यात एक आणखी किस्सा आठवला की तू गणेश आचार्यच्या फिल्ममध्ये पण काम केलंय. हा तो तर आहे टिकटॉक येण्याच्या अगोदर, टिकटॉकच्या पण अगोदर, हा त्याच्या अगोदरचा किस्सा आहे तो. तिथं आमचा मित्र होता अतुल नावाचा मुलगा होता, आपला जितू सर आहे ना त्यांचा स्टुडंट आहे तो. तर मला जायची पहिले मुंबईला जायची इच्छा होती, तुम्हाला सांगितलं मी की मला पहिले जे सोशल मीडिया नव्हता त्यावेळेस सर्व मुंबईला जायचे, तर माझा बी मुंबईला जायचा विचार होता, आणि तो जो स्टुडंट आहे तिथंच होता मुंबईला, तर त्यांना माझ्यासारखा कॅरेक्टर लागत होता त्या ठिकाणी, त्याला माहितीच होतं की मला यायचं आहे मला काम करायचं त्या ठिकाणी, तर त्यांना माझ्यासारखा कॅरेक्टर लागत होता, तर त्यांनी मला बोलवलं त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी गेल्यावर त्यांनी माझा ऑडिशन घेतलं गणेश आचार्य सरांनी, आणि मग त्यांनी मला सिलेक्शन केलं त्या ठिकाणी. तुला असा कोणता ऍक्टर बघितला बॉलिवूडमध्ये किंवा हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये की ज्याला तुला बघितलं वाटतं की नाही अरे यार याच्यापेक्षा मी मी चांगला करू शकत होतो पण माझा संधी नाही भेटली असं कधी वाटतं का ज्याला बघितल्या वाटते? कारण की तू आहे सोशल मीडियावरती, तू बघत पण असतो ऍक्टिंग आणि डान्सिंग दोन्ही बघत, तुला असं वाटतं किंवा नाही याच्यापेक्षा तुम्ही बेटर करू शकतो? नाही नाही याच्या मी भरपूर जणांना पाहतो, पण मी असा विचार नाही करत का बेटर करू शकतो, मी हे विचार करतो की त्याच्यातनं काय शिकायला भेटेल मला, कारण सर्वांमध्ये वेगवेगळी स्किल राहते,
सगळ्यामध्ये ॲक्टिंग बॉडी फिटनेस वगैरे, तर मी हे नाही विचार करत की त्याच्यापेक्षा मी बेटर करू शकतो, मी हे विचार करतो की त्यांच्यापासून मी काय शिकू शकतो. तुझा जो फर्स्ट व्हिडिओ आहे किंवा तुझा फर्स्ट क्लास आहे जिथं तुझा असा काहीतरी किस्सा घडलेला जो तुला आम्हाला सांगावासा वाटेल. फर्स्ट इयरला होतो शक्यतो, त्या दिवशी मी शाळेत कॉलेजमधनं घरी येत होतो सायकलवर, त्यानंतर चालता मोठा पूल जो आहे ना त्या ठिकाणी अर्ध्या पुलापर्यंत आलो, नंतर एक जण मागणं आला, ते होते जितू नगराळे सर. मी ओळखत नव्हतो त्यांना पहिले, तर ते अचानक माझ्या बाजूला आले आणि त्यांनी मला विचारलं की काय करतो कॉलेजला काय करतो. म्हटलं त्यांना सांगितलं कॉलेजला असं असं, तर ते मला म्हणाले की तू आल्बममध्ये वगैरे काम करशील का. तेवढं काही नॉलेज नव्हतं त्या टायमाला की आल्बम काय आहे आणि हे जितू सर आहे, मला काहीच आयडिया नव्हती त्या फील्डबद्दल. तर तो किस्सा मला जेव्हा मला डान्सला जॉईन करायचं विचार होता तेव्हा तो मला आठवला आणि मग मी त्यांच्या क्लासवर गेलो होतो त्या दिवशी. तर मी फर्स्ट टाईम क्लासवर बाहेर होतो, त्या ठिकाणी सरांना विचारलं सर मला क्लास जॉईन करायचं आहे, तर ते मला बघून आहे ना मनातल्या मनात हसत होते ते, हे मला माहीत होतं पण ते माझ्यासमोर नाही असले. त्यांनी मला साईडला घेतलं आणि मग ते मध्ये गेले, मग त्यांनी हर्षल सरांना पाठवलं, तेही आले, मग तेही हसत होते मनातच पण त्या माझ्यासमोर नाही असले. नंतर मग मध्ये गेल्यानंतर तर सगळे हसत होते त्या ठिकाणी मला माझी बॉडी लँग्वेज वगैरे बघून. आणि माझा जो लुक होता पहिले फनीच होता, कारण मी जिथे पण जायचो बाहेर कॉलेजला वगैरे तर सगळे मला बघून हसायचे. पहिले माझा लुक एकदम वेगळा होता, जे आज आहे तसा नव्हता कॉलेजमध्ये असताना पण, की मला बघून हसायचे मुली मुलं सर्व हसायचे. मी त्यांच्याकडे बघायचो पण नाही, कारण माझा लुकच तसा होता पहिले. तुम्ही मला हे सांग की टिकटॉकवरती तू स्टार जेव्हा झाला, जेव्हा तुला सगळे ओळखायला लागले, त्यावेळेस नंतरची काय रिॲक्शन होती, म्हणजे काय झालं? मी माझ्या दुकानाच्या शॉपिंगसाठी मुंबईला जात होतो, तर त्या दिवशी म्हणजे जशा माझ्या दोन एक व्हिडिओ व्हायला लागल्या, त्यानंतर मुंबईमध्ये गेल्यानंतर मला ना रेल्वे स्टेशन, बस स्टँड वगैरे किंवा मार्केटमध्ये जिथेही गेलो त्या ठिकाणी माझ्यासोबत सर्व सेल्फी काढत होते, फोटो काढत होते, कोणी व्हिडिओ काढत होते. तर तेव्हा मला कळलं की माझ्या व्हिडिओ खूप व्हायरल झाले आहे आणि मला आज लोक ओळखत आहे सर्व ठिकाणी. तर असे टिकटॉकमुळे म्हणजे आज असं अशी कोणती जागा नाही का त्या ठिकाणी मला ओळखत नाही. तुला कसं वाटतं टिकटॉक म्हणजे त्यांनी सेल्फी काढल्यानंतर आज तुझ्यासोबत सेल्फी काढताय? हां, भरपूर चांगलं वाटलं की आज आपल्यासोबत फोटोज व्हिडिओज काढताय, तर कोणालाही म्हणजे त्या चांगलं फील होतं की त्या ठिकाणी चांगली अचिव्हमेंट आहे की आज तुला ओळखताय, तुझ्यासोबत सेल्फी काढताय, फोटोज काढताय. तर थोडं प्राऊड फील झालं की मी जे करत आहे ते एंटरटेनिंग बरोबर आहे त्या ठिकाणी. एवढं सगळं अचिव्हमेंट मला तुझा बघितल्यानंतर मला प्रश्न पडतो की जेव्हा मी खानदेशाकडे बघतो ना, तर इथे डॉक्टर्स, इंजिनियर्स किंवा टीचर्स असं एक पालकांचा माइंडसेट आहे की बाबा आमच्या मुलांनी शिकावं आणि नोकरी करावी किंवा सरकारी नोकर बनावं, याच्या पलीकडे काही विचार दिसत नाही मला. मग तू त्याच्या पलीकडे जाऊन तू म्हणजे काय म्हणजे तुझ्या घरातल्या शेवटी मला हा प्रश्न पडतो की पालकांचं काय आहे, ते काय सपोर्ट करता नाही करता, त्यांनी तुला सांगितलं नाही की बाबा जाऊन बघ थोडं काम धंद्याला लाग याच्यापेक्षा काय. माझे आई वडील आहे ते पण सपोर्ट करता पण आणि नाही पण करत. पालकांचा ॲटिट्यूड बदलला असेल ना आई बाबांचा? नाही, आज पण तसंच आहे, त्यांचं पण तेच आहे की बिझनेस करा, या फील्डमध्ये लक्ष नको देऊ, बिझनेस करा. पण माझं दोघीकडे फील्डमध्ये लक्ष आहे, तिकडे पण लक्ष देतो मी आणि या ठिकाणी पण लक्ष देतो. माझं एकाकडे फोकस नाही, दोघीकडे फोकस आहे आजच्या टायमाला. पार्टी वाटी नाही? नाही, तसं काहीच नाही. कुठे काहीच नाही? गर्लफ्रेंड? नाही, काहीच नाही. तू असेल तर सांगून दे. अरे नाही, काही नाही, काहीच नाही. सांगून दे म्हणजे सगळे, आता तुझे 4 मिलियन फॉलोअर्स आहे, तू सांगून दे की मी फिरत असलो मला कोणी बघायचं नाही, हात लावायचं नाही, असं काही. गर्लफ्रेंड आहेस नाही ते काय फिरणार? नाही आहेच नाही तर काय, कोणाला विश्वासच पडत नाही. आहेच नाही तर काय सांगू, कोणाला वाटतं 4 आहे 2 आहे, पण आहेच नाही तर काय सांगू. तुला कोणी प्रपोज केला असेल ना? पण आता नाही, तसं काय काय बात करतो. नाही, असं झालं असेल तू लपू नको. हे नाही, एवढं हँडसम नाही ना मी. त्याला काय झालं? तू स्टार तर आहे, प्राईड ऑफ खानदेश, फॉर्मल नाही नॉर्मल गप्पा या कार्यक्रमात आज आपल्याला भेटायला आला सुमित जैन, खानदेशी सुपरस्टार. तुम्हाला जर सुमितचे आणखी व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही इंस्टाग्रामवर त्याला सुमित जैन 666
या आयडी वरती तुम्ही त्याला फॉलो करा आणि नक्कीच त्याला आणखी सपोर्ट करा. फ्रेंड्स, या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जेवढं सबस्क्राईब करता येईल सबस्क्राईब करा. जय खान्देश, जय महाराष्ट्र. धन्यवाद. प्राईड ऑफ खान्देश, फॉर्मल नाही नॉर्मल गप्पा. स्पॉन्सर बाय टोपी भाजी घ्या ऑनलाईन.